आज पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागतोय तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत अनपेक्षित असं काहीच घडलेलं नाही म्हणजे निकाल लागणार काँग्रेस संपली मध्ये घोळ झाला कितीही आपटा येणार तर मोदीच वगैरे वगैरे चर्चा आता कॉमन झाल्या त्यामुळे साहजिकच अनपेक्षित असं काही झालं की जरा वेगळं वाटतं आजच्या निकालाचं वेगळेपण सांगायचं तर आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचली एकशे सतरा जागांपैकी अठ्याऐंशी हून अधिक जागांवर आपने बाजी मारली आहे आता मोदींच्या समोर भले भले, भले पक्ष गारद होत असताना आपच्या हातात असं कोणतं चेटूक घावलंय की ते भाजपला अगदी थेट नडतायत याची चर्चा झाली पाहिजे म्हणजे सहज सोप्या पद्धतीने पाच मुद्दे बघायला पाहिजेत जे आपल्या छोट्या छोट्या राज्यात टकाटक एस्टॅब्लिश होत आहेत पहिला मुद्दा म्हणजे मध्यमवर्गीय समाज मध्यमवर्गीय समाजात सुद्धा दोन गट येतात पहिला गट असतो तो शहरी मध्यमवर्गीय आणि दुसरा गट असतो ग्रामीण मध्यमवर्गीय आप या दोन्ही फॅक्टरवर फोकस करताना दिसत आहे आता या मध्यमवर्गीय समाजाचा सगळ्यात मोठा अडथळा काय असतो तर हा वर्ग कायम मध्येच अडकलेला असतो गरीब आपली गरिबी झेलत असतो आणि श्रीमंत आपल्या श्रीमंतीत लोळत असतो टेन्शन मध्ये असतो तो मध्यम वर्ग आणि हा मध्यम वर्गीय समाज प्रत्येक गोष्टीला व्यवस्थेला दोष देतो प्रत्येक गोष्टीचं उत्तर भ्रष्टाचार आहे असं त्याचं ठाम मत असतं साहजिकच अगदी जनलोकपाल आंदोलनापासून मध्यम वर्गीय समाज जोडून घेण्यात आप पक्ष यशस्वी ठरलाय जनलोकपाल आंदोलनाचं भूत लोक विसरली असली तरी पक्षाची बेसिक आयडेंटिटी अजूनही आपने सोडलेली नाही दुसरा मुद्दा आहे शिक्षणाचा विरोधक असो किंवा समर्थ आप पक्षाने दिल्लीत शाळांच्या बाबतीत खरंच चांगलं काम केलंय हा फॅक्टर लय महत्वाचा आहे शहरांमध्ये असणार प्रायव्हेट स्कूलचं फॅड आता गावखेड्यात पण पोहोचलय शहरातल्या मध्यम वर्गीय माणसाला सुद्धा आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूल मध्ये शिकवता येत नाही अशा वेळी आपने उभारलेलं मॉडेल कौतुकास्पद ठरतो तिसरा मुद्दा येतो तो, तो हॉस्पिटलचा समजा तुम्ही उच्च वर्गात आहात तुम्ही मध्यम वर्गात आहात किंवा तुम्ही अगदी गरीब आहात तरी सुद्धा हॉस्पिटल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला स्टेप खाली घेऊन जाते आपल्याकडे अजूनही दवाखाना लागला की माणूस असं सांगितलं आप पक्षाने आरोग्यावर भर दिलाय मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आली तसं पाहायला गेलं तर मोहल्ला क्लिनिक हे प्राथमिक आरोग्य केंद्रच पण आपने या मोहल्ला क्लिनिकचं मार्केटिंग लय चांगलं केलं दिल्लीत जागांची कमतरता आहे यावर उपाय म्हणून खूप मोठं हॉस्पिटल काढावं अशा गोष्टींवर भर न देता त्यांनी मोहल्ला क्लिनिक छोट्या छोट्या जागांवर कमी खर्चात उभारलं पंजाबमध्ये सुद्धा सत्तेत आल्यानंतर सोळा मोहल्ला क्लिनिक उभारण्याचं आश्वासन आता आपने दिलं चौथा मुद्दा तो म्हणजे राशन वीज आणि पाणी आप पक्षाची अवहेलना करताना फुकट खाणारे आपला मत देतात अशी टीका विरोधकांकडून केली जाते पण विजेच वीजपुरवठ्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे हे महाराष्ट्राला माहितीये दिल्लीत सध्या तीनशे युनिट वीज मोफत दिली जाते दिल्ली पंजाबमध्येही पंजाब मोफत वीज देण्यात येईल असं आश्वासन आपने दिलंय शिवाय मोफत राशन शेतीसाठी वीज किमान हमी भाव असे मुद्देही अजेंडा घेऊन मांडले पाचवा आणि शेवटचा मुद्दा केजरीवाल यांची अचूक क्षणी हातोडा मारायची स्ट्रॅटेजी जनलोकपाल आंदोलन झालं गौगवा झाला अण्णा परत राळेगण सिद्धीला आले किरण बेदी राज्यपाल झाल्या योगेंद्र यादव परत संपादकीय पानाच्या मागे पुढे लिहू लागले कुमार विश्वास परत कविता गाजवू लागले पण केजरीवालांनी डाव साधला केजरीवालांनी योग्य क्षणी पक्षाची स्थापना केली केजरीवाल यांच्याकडे अचूक टायमिंग आहे पंजाब मध्ये त्यांनी हे टायमिंग पकडलेलं एकतर पंजाबमध्ये भाजप पहिल्यापासून असून नसल्यासारखीच आहे त्यात केंद्र सरकार विरोधात कृषी कायद्यावरून राडे सुरू झाल्यानंतर लोकांनी भाजप बद्दल नकार घंटा सुरू केलेलीच होती अशात काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे आपापसात आप राड्याला सुरुवात केली त्यावेळी आपने हेच अचूक टायमिंग साधलं गोव्यामध्येही आप याच तयारीत होती साहजिकच राज्य शहरी भाग इथून विस्तारत जाताना दिसतोय मोठ्या राज्यात आपचा कस लागणार असला तरी टिपिकल मध्यमवर्गीय समाज आपला पूर्णपणे टाळणार नाही असंही निकालावरून स्पष्ट दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका